बांधकाम व्यावसायिक ठेकेदारांनी कॉरिडॉर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील पंढरपूर कॉरिडॉरसाठी सरकार हे सकारात्मक असल्याचे आश्वासन बांधकाम ठेकेदारांना दिले होते. त्यानंतर वनमंत्री सुधीरभाव मुनगंटीवार यांनी देखील पंढरपुरात कॉरिडॉर होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या वतीने पंढरपूर कॉरिडॉर होणार आणि तो कॉरिडॉर होत असताना नागरिकांना विश्वासात घेऊन होणार असल्याचे भाष्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मंत्र्यापासून आमदारापर्यंत सर्वजण म्हणतात की सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉर होणार नाही. मात्र आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर विकास आराखड्याची बैठक होणार आहे याची कल्पना पंढरपुरातील स्थानिक आमदारांनी पंढरपुरातील नागरिकांना दिली आहे का? या बैठकीसाठी कोणाकोणाला निमंत्रित केलं आहे, कोणाकोणाला या बैठकीची माहिती आहे, असे प्रश्न पडू लागले आहेत. पंढरपूर कॉरिडॉर होत असताना विश्वासात घेऊन होणार असे सांगितले असते तरी एसीत बसून पंढरपूरच्या बैठका या होत आहेत. त्यांनी असं सांगितलं की पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार, पण जनतेचे तुम्ही काय त्यांना विश्वासात घेतला आहे का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नक्कीच त्यांच्या वतीनं मी सांगतो की हा कॉरिडॉर होणार आणि होत असताना इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन हा कॉरिडॉर होईल. नागरिकांना विश्वासात न घेता कुठलाही कॉरिडॉरचं पाऊल उचललं जाणार नाही हे नक्की आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर. इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.